रिझर्व्ह बँक लवकरच 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. या नोटांवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. या नोटांची छपाई 2017 मध्ये करण्यात आली असल्याने त्या नोटांवर तसा उल्लेखही असेल. या नोटांवर असणाऱ्या नंबर पॅनलवरील अंक चढत्या क्रमाने असणार आहेत. 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यावर जुन्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत, त्या देखील चलनात कायम राहतील असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. 100 रुपयांच्या नव्या नोटांसोबतच रिझर्व्ह बँक 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा देखील चलनात आणणार आहे. मात्र नव्या नोटा चलनात आल्यावर 20 आणि 50 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत.